visare că voi. पुढच्या रेसिपीची तयारी गोडशेव तिथे आम्ही तूप तापत ठेवलेलं आहे पलीकडे असंच फ्राईंग पॅन नुसताच ठेवलेलं आहे त्याचं काय करणार आहे मावशीने अजून सांगितलं नाहीये मलाही माहिती नाहीये पण गोडशेव आपण करू गोडशेव ओके साहित्य सांगता मला काय आहे एक दोन वाटी रवा दोन वाटी रवा एक वाटी साखर आणि तळायला मोहनासाठी तूप बस संपलं बस तीनच वस्तू पाणी तर असतंच काय झालं पण तरी किती गोड आहे ते जातो बघतो ना ओके साहित्य काय मला सांगा साहित्य सॉरी आता काय करायचं पुढे आपण एक गोळा भिजवायचा बाउल लागेल ओके हे घालू का याच्यात रवा घालू किती सगळं बस होईल आता याच्यात आपण हे मोहनाचं गरम तूप टाकूया किती बघा दोन चमचे टाका चांगलं कसं हाताने करायचं थोडस पाण्याने गोळा घ्यायचं थोडं घाला खूप नका थोडस बस आता हे आपलं तूप तापलेलंच आहे अच्छा झालं सुद्धा हा झाला गोळा झाला आपण त्याचं काय करणार तिथे त्याच्यामध्ये आपण पाक करूया साखर घाला आणि मग साखरेनंतर आपण पाणी किती बसत बघू किती घालू हा बस पुरे होईल आता त्याच्यात थोडीशी साखर पाणी घालायचं जास्त नका घालू किंचित थोडं आणखीन लागेल बस व्हायला वेळ लागतो तोवर आपण हे तळून घेऊया मोठा करू घ्यायचा चालेल हे असे आकाराचे तळ ते जाडी शेव म्हणाला हरकत नाही जाडी शेव असा घाला ही रेसिपी तुम्हाला कशी काय सुचली ही कोणाची आहे आमच्या सासूबाईनेच मला शिकवलेली आहे ही पूर्वापार पूर्वीचीच आहे साखर गरगरायला हवी ना साखरेचं आपण कोटिंग देणार ह्याच्यावर मावशी आता हे होत आलं ना तांबूस आलं ना आता हे एकदम पाकात टाकलं तरी चालत बर मग बंद करू हो हो चालेल हा गॅस बंद करून एक एक मी त्याला ते सोडतो चिटकलं पाहिजे याला हे असं हे थंड झालं की आपोआप चिटकन येत ओके आता हे आपलं थंड करून खायचं थंड होतं आणि मग ते आपोआप त्याला चिटकून बसते साखर बर आणि मग ते थंड झालं की खायचं मग खाणेमुळ झालं ते ओके थंड झाल्याशिवाय चिटकत नाही ते जरा येस 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 तुम्ही आहात ना लिहिण्याच्या परिस्थितीत आहात ना लिहून घ्या साहित्य आणि कृती गोडी शेव बनवण्यासाठी लागणारं साहित्य दोन वाटी रवा एक वाटी साखर आणि साजूक तूप कृती प्रथम एका बाउल मध्ये दोन वाट्या रवा घेऊन त्यामध्ये गरम साजूक तूप आणि पाणी घालून मिश्रण मळून घ्यावं या मिश्रणाचे लांबट आकाराचे गोळे करून ते तुपामध्ये खरपूस तळून घ्यावेत साखरेचा पाक करून त्यामध्ये हे तळलेले गोळे घोळवून घ्यावेत